नमस्कार मित्रांनो, मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्तमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। सहकारी बँकेचा कारभार कसा असावा याचे एक आदर्श आणि जिवंत उदाहरण म्हणजे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक। तोट्यातील बँक फायद्यात आणणे आणि ती राजकारण विरहित सलग 20 वर्षे चालवणे ही साधी गोष्ट नाही, तो एक चमत्कारच म्हणावा लागेल। डॉक्टर तानाजीराव चोरगे यांनी हा चमत्कार करून दाखवलेला आहे। शैक्षणिक संस्था, शेती, बँकिंग, उत्तम लेखक, उत्तम नाटककार हे सर्व गुण ज्या माणसात आढळतात तो सर्व गुणसंपन्न माणूस म्हणजे डॉक्टर तानाजीराव चोरगे। अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे दर्शन समस्त लातूरकरांना व्हावे यासाठी दैनिक मराठवाडा नेताचे संपादक रामेश्वर बद्दर यांनी मराठवाडा नेता परिवाराच्या वतीने त्यांचा वृद्ध सत्कार सोहळा नुकताच लातूरात आयोजित केला होता। या सत्कार सोहळ्यावर आधारित हा वृत्तांत आम्ही घेऊन आपल्यासमोर आलेलो आहोत। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अब्दुल गालिब शेख यांनी बहारदार पद्धतीने करून कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने रंगत आणली। प्रेक्षक हो, आपणास विनंती आहे की भाषणे, संवाद यावर आधारित हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत जरूर पाहावा। नगरपालिकेचं क्षेत्र असणारं लातूर आणि 36 वर्षापूर्वी मराठवाडा नेता या नावानं सुरू केलेलं वृत्तपत्र, ज्या 36 वर्षापूर्वी खेळ्यांची जुळवणी करून वृत्तपत्र छापलं जायचं, कारागिराच्या बोटाला लागलेले खिळे आणि त्यातून निथळणारं रक्त आणि संपादकाच्या डोक्यातून पाझरणारा विचार ज्यावेळेस एकत्रित यायचा त्यावेळेस त्या वृत्तपत्राचा विचार महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचायचा। लातूर सृजन आहे, ऐतिहासिक आहे, समृद्ध आहे, बाजारपेठ आहे, त्याला अनेक कंगोरे आहेत। हे सर्व कंगोरे महाराष्ट्राच्या पटलावर मांडण्याचं धारिष्ट्य आणि स्पष्ट वक्तेपणा ज्यांनी केला, अनेकदा परटपड मांडणी करत असताना इतरांना अंगावरती घेऊन सुद्धा आपल्या लेखणीचा वसा सोडला नाही। ती जी पणती होती त्या पणतीचा आज यज्ञ झालाय आणि तो यज्ञ पावित्र्यतेनं तुडुंब भरलेला आहे। एकीकडं अध्यात्म आणि दुसरीकडं विज्ञान या दोन्ही बाजूवरती विराजमान होत मराठवाडा नेताच्या दमदार वाटचालीमध्ये नेतृत्व करणारे मराठवाड्याचे नेताचे संपादक सन्माननीय माननीय रामेश्वर प्राध्यापक रामेश्वरजी बद्दर सर यांना मी अशी विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। आदरणीय बद्दर साहेब, आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय पितृतुल्य महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्यांनी वक्तृत्वातनं आपला छाप निर्माण केली, सर ज्यांनी मराठवाडा विद्यापीठाचं विद्यार्थी कल्याण विभाग युवक महोत्सव असतील NSS धुरा 6 वर्ष सांभाळली, गेली सातत्यानं 20 वर्ष बाबा आमटेंच्या शिबिरात सहभागी होणारे आणि काही काळ मराठवाडा नेत्याचं अग्रलेख लिहिणारे डॉक्टर सोमनाथजी रोडे, आपण अध्यक्ष सर्वांनी त्यांच्या नावाने एकदा टाळ्या वाजवाव्यात। दुसरे लातूर नगरीचे उपमहापौर चंद्रकांतजी बिराजदार लातूरमध्ये एकेकाळी ऑटो रिक्षा चालवत असताना अत्यंत कष्टानं कोणालाही टोप्या न घालता कुणाचंही घर न उठवता घर निर्मितीचं काम करणारे, त्याचबरोबर सातत्यानं वेगवेगळ्या भूमिकेतनं लोकांना मदत करणारे, वेगवेगळे मंदिर बांधणारे आणि जेव्हा अन्याय होतो तेव्हा आवाज उठवणारे अशा प्रकारचे उपमहापौर चंद्रकांतजी बिराजदार साहेब।
मराठवाडा नेत्यावर सातत्यानं काय चाललंय रे रामेश्वर, काय चाललंय रे बद्दर म्हणून म्हणणारे आणि निर्मळ भावनेनं प्रेम करणारे, ज्यांनी जैन समाजाची शिक्षण संस्था असेल, वेगवेगळे उपक्रम असतील, लातूरच्या अर्बन बँकेचे ज्यांनी व्हाईस चेअरमन पद स्वीकारलं आणि तेवढ्याच स्वाभिमानानं त्यांना वाटलं की आता आपण इथं राहणं योग्य नाही, तेवढ्याच स्वाभिमानानं सोडून जेव्हा की चोरगे सर ज्या मतदारसंघात गुजरात्यांचं एकही मत नाही त्या सोसायटी मतदारसंघात निवडणूक लढवली, मी विनोदानं म्हटलं होतं छत्रपतींनी शहांचा बळी द्यायचा ठरवलाय का, शहांचा पैसा आणि छत्रपती अध्यक्ष हा संकल्प आहे का, पण एवढं असताना सर्वात जास्त मताधिक्यानं विजयी झालेले ललितभाई शहा ज्यांच्या मार्केट कमिटीमध्ये मजा ऐश अशा प्रकारची भूमिका असताना मार्केट कमिटीचं तिप्पट डिपॉझिट करणारे, मी म्हणतो भाई एवढं डिपॉझिट करायला तुम्हाला नाही बसवलं, लोकांना मदत करा सांभाळा, राजा म्हणजे रिकामा ग्लास अर्धा आहे, तो अर्धा ग्लास रिकामा म्हणू नकोस, म्हणजे एवढं समजावून सांगणार आणि अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये शहा नावाची शान आणि मान उंचावण्याचं काम ललितभाई शहा यांनी केलं, ज्यांचा आज सत्कार होत आहे त्यांच्या अगोदर एकाएकाचा थोडक्यात माहिती देतो, कारण मोजकीच माणसं आहेत आणि सराला कळलं पाहिजे. पहिली ते मॅट्रिक माझे वर्गमित्र असलेले आणि दयानंद सायन्सला प्राध्यापक असलेले अप्पासाहेबजी तोडकरी त्यांच्या बाजूला गेली चार टर्म मुख्यमंत्र्याच्या सभेवर दगडफेक करून काय निवडून येणारे आणि काटी कशी खेळावी हे सांगणारे राजा मणियार. मणियार जरी असले आणि महाराष्ट्रात भारतात जसं जाती जातीचं युद्ध चालू असताना राजा मणियार यांनी येळवशीला जर त्यांच्या शेतात गेलं, मारवाडी ब्राह्मण मुसलमान मराठा 18 पगड जातीचे लोक ज्यांच्याकडे असतात ते राजा मणियार वंचित विकास आघाडीच्या वतीनं म्हणजे यांची विधानसभेची निवडणूक लढवली होती ते राजा मणियार साहेब. लातूर नगरीचे महापौर ज्यांनी पाण्याच्या प्रश्नात आयुक्त असो कोणालाही निर्भीडपणानं म्हणजे मत मांडणारे महापौर अख्तर मिस्त्री साहेब. त्यानंतर दुसरे आमचे मित्र आणि मार्केट कमिटीचे संचालक विक्रमजी शिंदे साहेब. मागच्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्राचे शरद पवारांचे लाडके असलेले आणि लातूरात परिवर्तनाचा संकल्प ठरवलेले आमचे संजय शेटे साहेब. मूर्ती अत्यंत शांत, कदाचित जैन समाजाचा गुण असेल, कुत्र्यांना कोरोनाच्या काळात शिट्टी वाजवून भाकरी देणारे आमचे मित्र. जैन समाजाचा कुठलाही कार्यक्रम असेल मी म्हणायचं जरा बघा जरा आपल्या खिशातून काही मिळते का, अरे नाही रे म्हणजे ह्याच्यात 2000 पेक्षा जास्त तरतूद नाही पण कमिटमेंट, अशा प्रकारचे अभयजी शहा साहेब माझे आले आणि त्यातले एक नेते म्हणजे पाशा पटेल आणि त्यांच्यावर बद्दर साहेब आले. मित्रो माझी आणि बद्दर साहेबांची अशी रोज भेट झालेली नाही, ही तिसरी भेट आहे फक्त आणि ही 20 वर्षातून मी आलोय. आज 20 वर्षातून भेटतोय बद्दर साहेबांना. मला वाटत बद्दर साहेब आता आकारण कसे झाले असतील, काय झाले असतील, पण आहेत तसेच आहेत, भाषा तशीच आहे आणि दोघ ज्यावेळी बोलत होते पाशा पटेल आणि मला काय फरक वाटत नाही, दोघांचे सारखेच बोलतात आणि त्यामुळं हे दोघ जण आले आमदारांना घेऊन आले आमच्याकडे. त्यावेळी भाजपचे नुकतेच मला वाटते पाशा पटेल राष्ट्रवादीतून मला वाटते भाजपत गेले होते आणि त्यावेळी आमच्याकडचे 2-3 आमदार ती मित्रच आमचे. मी साहेब जरी कुठल्याही राष्ट्रवादीत असलो तरी मी रत्नागिरीत मला सर्व पक्षीय असं समजतात, कारण मी कधी राजकारणासाठी राजकारण कधीच करत नाही आणि त्यामुळे ते सगळे आल्यानंतर मी प्रवेश दिला
त्यांच्याबरोबर ते मोहिते पाटील होते, प्रतापसिंह मोहिते पाटील होते, मोठे क्षीरसागरांचा मुलगा होता, ते जिल्हा अध्यक्ष होते भाजपचे सोलापूरचे, असे सगळे सगळे मोठे मोठे होते. ह्या सगळ्या मोठ्याने काळजी अशी होती की आमची पोरं या कोकणामध्ये शिकतील कशी काय, कारण नेत्यांची पोर म्हणजे डांबरट असणारच, त्याच्यात काय प्रश्नच नाही. पण त्यांना एक माहित नव्हतं की त्यांना शिकवणारा किती डांबरट आहे. आणि त्यामुळे त्यांनी काय म्हटलं की हेच म्हणले आमचे पाशा पटेलच म्हणले की सर आम्हाला असं वाटते, सगळे होते हजर होते, गॅदरिंगलाच एकदा बोलत होतो आम्ही, त्यावेळी मला म्हणाले सगळे हजर होते, कुलगुरू सर सगळे हजर होते, मला म्हणाले ते पाशा पटेल बोलताना म्हणाले की सर आम्हाला असं वाटत होतं की ही पोरं आमची शिकतात की नाही कुणाच माहित असते. मी माझ्या भाषणात पोरांचा अर्थ काय, पोरांच्या बापाला सुद्धा शिकवलं असतं म्हणलं. एक ही जिद्द मनामध्ये असल्यामुळे मी कॉलेज लहानपणापासून माझे मला अतिशय आनंद झाला. बद्दल साहेब मला तुम्ही विठ्ठलाची मूर्ती दिली, ही मला आज या दौऱ्यात मला तिसरी विठ्ठलाची मूर्ती मिळाली. आणि मला आनंद असा आहे की मी वारकरी संप्रदायातला मुलगा आहे, माझ्या आई वडील महिन्याच्या वारीला यायचे आणि त्यांचा मी मुलगा आहे, आणि त्यामुळे मला अतिशय आनंद झाला. आणि त्याच्यावरून आनंद झाला की तुम्ही हे आज सत्कार केलात. मी म्हणलो होतो सर भेटतो हा दौरा साहेब, जरी मी कुणाला कर्ज दिला असेल नसेल तो भाग वेगळा, केवळ आणि केवळ बद्दल साहेबांना भेटायचं म्हणूनच आजचा हा मी कार्यक्रम. दोन तीन वर्ष कुठं आपल्याला या करोनामुळे कुणाशी भेटता आलं नाही, कुणाशी बोलता आलं नाही, कुणाचं तोंड सुद्धा बघता येईना. समोर कोण आलं तर बाबा मास्क काढ मग ओळखतो म्हणायची पाळी यायचं. माणसाला माणसातून उठवणारा हा रोग होता, माणसातून माणसाला बाहेर करणारा हा रोग होता. आणि ह्या सगळ्यातून आपण सगळेजण बचावलो, आनंदानं आता आपण पुढचं आयुष्य घालू. आणि त्या दृष्टीनं पहिली माझा हा पहिला दौरा हा म्हणतो काही झालं तर आज यावेळी बद्दल साहेब म्हणून फोन केला, साहेब मी तुम्हाला भेटायला येतो, बस एवढं दुसरं माझ्या मनात काहीही नव्हतं. आणि त्यानंतर कॉलेज नंतर मी दुसऱ्या वेळी पाशा पटेलच्या आग्रहास्तव इथं आलो, त्यावेळी एकदा भेट झाली. हे दोन भेटीच माझ्या आहेत, ही आजची तिसरी भेट आहे. माणसाने जवळ राहावं असं नाही आहे, एकदा मनाची मनाला गाठ पडली की एकत्र झाले मन, आणि ज्यावेळी माणसांची वेव्स लाईन जमतात त्यावेळी माणसांना नाही भेटलं तर ती माणसं इतकी जिगरी दोस्त असतात, भावापेक्षाही भाऊ प्रिय असतो, इतके ती नाती जबरदस्त असतात. आणि त्या नात्यातून मला नेहमी त्यांनी प्रोत्साहन दिले. आज मला मी पेपर बघितल्यानंतर माझे डोळेच विस्फारले. साहेब आज आता पत्रकार आहे माफ करा मला, पण एखादी बातमी द्यायला गेलं तरी तुम्हाला माहिती आहे पत्रकारांची तरा काय असते ती. आमच्याकडे बातमी द्यायला गेल्यानंतर जाहिरात तरी द्या एक, मग बातमी देतो, अशी परिस्थिती असते. अशा वेळी माझ्या तीन पानं त्यांनी आज खर्च केली. मी हे ऋण कधीच मी फेडू शकत नाही बद्दलजी, खरोखर मला आता हे भरून आलेलं आहे असं. इतकं प्रेम करणारा माणूस या क्षेत्रामध्ये आहे असू शकतो याची मला खरोखरच म्हणजे कुणालाही कल्पना नसते. मी सगळ्यापासून लांब असतो, प्रसिद्धीपासून लांब असतो, राजकारणापासून लांब असतो. धन्यवाद. अतिशय सुखद ढोंगी असतात, लोकांना खूप वेळ असतो, पण त्यांनी बाकीचे उद्योग सोडले पाहिजेत. वेळ खूप असतो आपल्याकडे. साहेब मी 8-8 दिवस सलग 18-18 तास बसून कादंबरी पूर्ण केली, 18-18 तास. आणि त्यामुळं लोकांना असं वाटतं की हे बँक बघते कॉलेज 250 जमीन आहे, 6,000 नारळी आहेत, 8,000 पोपळी आहेत, 3,000 काजू आहेत, 3,000 नारळ झाड आंब्याची झाडं, ही सगळं आहे, हे करून कसं काय करतो? करता येतं, सगळ्यांना करता येतं. मी त्यांना उदाहरण देतो, यशवंतराव चव्हाण सारखा माणूस, देशाचं नेतृत्व करणारा माणूस लिहू शकतो तर आम्ही झाडकी पत्ती, पण ती इच्छाशक्ती पाहिजे तरच ते घडतं, नाही तर घडत नाही. आणि त्यामुळं ह्या सगळ्या ह्या ज्या कादंबऱ्या आहेत आणि मग माझं जे आत्मचरित्र आहे झेप, ते सुद्धा मी लिहिलं, त्याला दोन वर्ष लागले. आता सुद्धा माझी 5 पुस्तकं एकदम प्रसिद्ध होत आहेत, त्यामध्ये 3 कादंबऱ्या, 2 कथा संग्रह, त्यात लॉकडाऊन एक कथा संग्रह. की सगळ्यात या मागच्या फेब्रुवारीचा कथा संग्रहचा
प्रकाशन होतं, साहेबांना पण निमंत्रण होतं, पण तो कोरोनामुळे झालेला नाही. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मी माझ्या परीनं आतापर्यंत मी माझी प्रगती केलेली आहे. आणि जे सत्य आहे त्यांनी सांगितलं की पैशाच्या बाबत मागच्या वेळी मागच्या इलेक्शनला शिवसेनेनं माझ्या विरुद्ध आमच्या पॅनल विरुद्ध पॅनल उभा केलं आणि नेहमीप्रमाणे आमचे सुद्धा आमदार, त्यांचे आमदार, सगळे आमदार माझ्या पॅनलच्या विरोधात होते, खासदार सगळे सगळे एक झाले माझ्या विरोधात. दुर्दैवाने त्यांचे चारच निवडून आले आणि त्यावेळी इलेक्शन सुरू असताना माझ्याकडे माझे एमडी आणि सगळे अधिकारी आले. म्हणा मी म्हटलं का आलं तुम्ही यायचं नाही म्हणलं या इलेक्शनच्या काळात माझ्या आचारसंहिता आहे. नाही सर काम आहे म्हणून आचारसंहितेच्या वेळी माझ्या पीएला सुद्धा मी बँकेत पाठवतो परत की इलेक्शन झाल्यानंतर तू माझ्याकडे यायच. आता तरी मी पीएलाच काढून टाकला, मला गरजच नाही म्हणलं पाहिजे. माध्यम वृत्त या चॅनलला आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावे. धन्यवाद. मी गोपाळ कुलकर्णी, माध्यम वृत्त.